नमस्कार, मी सिद्धार्थ पराड, शिक्षक पिंपरी चिंचवड महानगरपालिका। सम्यक शिक्षण चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि आज आपण भागाकार हा घटक एकदम डीपमध्ये शिकणार आहोत। एकदम सोप्या उदाहरणांपासून काठिण्य पातळी वाढवत गेल्यानंतर सर्व उदाहरणे आपण आज पाहणार आहोत। एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक संपूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा भागाकार कधीही चुकणार नाही। चला तर आता आपण भागाकाराला प्रत्यक्ष सुरुवात करूया। ज्याप्रमाणे गुणाकारासाठी आपल्याला पाढ्यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भागाकार करण्यासाठी देखील आपल्याला पाढे पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे। जर पाढे पाठ नसतील तर ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवा किंवा शेजारी ठेवा, आणि त्यानुसार देखील आपण भागाकार करू शकतो। चला तर आता आपण प्रत्यक्ष भागाकाराला सुरुवात करूया। एकदम सोप्या उदाहरणांपासून सुरुवात करूया। अगोदर आपण उदाहरण घेऊया, 4/2 म्हणजे 4 आपल्याला 2 भागायचं आहे, म्हणजे 4 आपल्याला 2 भाग करायचे आहे। थोडक्यात भागाकाराचा अर्थच असा असतो, आता आपल्या 4 2 भाग करायचे आहेत, ते पण समान। आता त्याकरता आपल्याला 2 पाढा पाठ असणं आवश्यक आहे। पहिले उदाहरण सोडवतोय आपण, 4/2 म्हणजे 4 आपल्याला 2 भाग करायचे आहेत, ते पण समान। आता 2 पाढा बोलायला सुरुवात करा। 2 × 2 = 4, 2 नंबरला 4 आहेत, 2 × 2 = 4 म्हणजे भाग गेला 2 2 × 2 = 4, ज्याचा जितका भाग गेला ती संख्या वरती लिहिली। 2 × 2 = 4 आणि 4 इथे खाली लिहून यांची आपण आता वजाबाकी करत आहोत। 4 मधून 4 गेले, बाकी राहते 0 आणि आपलं जे उत्तर आलंय म्हणजे भागाकार आलाय 2। म्हणजेच आपल्याला जर 4 2 भाग करायचे असतील, समान भाग करायचे असतील, तर प्रत्येक भाग हा 2 2 असेल, म्हणजेच 2 + 2 = 4 होतात। आता दुसरं उदाहरण पाहूया, म्हणजेच काय, 6 आपल्याला 2 भागायचं आहे, म्हणजेच 6 आपल्याला 2 समान भाग करायचे आहेत, सगळ्यात सोपं। तर आता आपल्याला 2 पाढा बोलायला सुरुवात करावं लागेल। 2 × 2 = 4 आणि 2 × 6 म्हणजे 3 नंबरला 6 आहेत, ते वरती लिहूया, म्हणजे 3 भाग गेला आणि 6 आपण खाली लिहून यांची आपण करूया वजाबाकी। 6 × 6 गेले, उत्तर राहिलं, सॉरी, 6 × 6 गेले, बाकी राहिली 0 आणि आपलं उत्तर आलेलं आहे 3, म्हणजेच भागाकार आलाय 3। 3 हे आपलं उत्तर आहे। दुसरं उदाहरण पहा, एकदम व्यवस्थित आणि स्पष्टपणे समजून घ्या। ८/2, आता 8 आपल्याला 2 भागायचं आहे, 8 आपल्याला 2 समान भाग करायचे आहेत। आता 2 पाढा बोलायला सुरुवात करा। 2 × 2 = 4, 2 × 6 2 × 8 म्हणजे 4 नंबरला 8 आहेत, म्हणजे वरती आपण 4 लिहूया, खाली 8 लिहून यांची करूया वजाबाकी। 8 मधून 8 गेले, बाकी राहते 0, म्हणजेच जर 8 2 भाग केले तर प्रत्येक भाग हा 4 असू शकेल। दुसरं उदाहरण पाहूया, 5/2, 5/2 म्हणजेच 5 आपल्याला 2 समान भाग करायचे आहेत, परंतु आता बघूया आपण 2 पाढा बोलायला सुरुवात करूया। 2 × 2 = 4, 2 × 6 2 × 8 पहा, आपल्याला कुठेही 5 दिसत नाहीये 2 पाढ्यामध्ये। पुन्हा बोलूया आपण, 2 × 2 = 4, 4 नंतर 5 आहेत का, नाही, तर डायरेक्ट 6 आहेत, परंतु 6 हे 5 मोठे आहेत, म्हणून 6 आपला 5 घालवता येणार नाही, म्हणून 6 घेऊन चालणार नाही। तर एक घर अगोदर येऊया, ते किती आहेत, 4, म्हणजेच 2 × 2 आणि 2 × 2 = 4, 4 खाली लिहायचे, 2 भाग गेला म्हणून 2 वरती लिहिले
आणि यांची करूया वजाबाकी। 5 मधून 4 गेले, बाकी राहिली 1 आणि उत्तर आलं 2। थोडक्यात भागाकार आला 2, म्हणजेच 5 जर 2 भाग केले तर 2 2 प्रत्येक भागात, परंतु बाकी मात्र 1 राहील। आता पुढचं उदाहरण पाहूया। सात भागिले दोन। आता पहा, 7 आपल्याला 2 ने भागायचं आहे, म्हणजेच 2 पाडा बोलायला सुरुवात करा। 2 एके 2, 2 दुणे 4, 2 3 6, 2 चोक 8, 2 5 10। बघा, 7 कुठेही नाही, 2 3 6 आहेत, परंतु 6 नंतर डायरेक्ट 8 आहेत। परंतु जर आपण इथे 8 घेतले तर 7 मधून 8 हे जाणार नाही, थोडक्यात 7 मधून 8 वजा होणार नाही। म्हणून आपण एक घर अगोदर जाऊया, तेथे आहेत 6, 6 हे 3 नंबरला आहेत, म्हणजेच 2 3 6, म्हणून 3 भाग गेला, म्हणून 3 वरती लिहिले आणि खाली लिहूया 6 आणि यांची करूया वजाबाकी। म्हणजेच 7 मधून 6 गेले तर बाकी राहते 1 आणि भागाकार येतोय 3, म्हणजे 3 हे आपलं उत्तर आहे आणि बाकी ही 1 आहे। पुढचं उदाहरण पाहूया। 9 भागिले 2। आता आपण केवळ तुम्हाला सर्वांना समजावं म्हणून फक्त 2 पाळ्यातल्या संख्या घेतोय किंवा 2 ने भागतोय, तुम्ही 3, 4, 5 ने देखील भागू शकता। आता आपण सुरुवात करूया पाडा बोलायला, परंतु 2 पाड्यात 9 आहे का कुठे? पहा बरं, 2 एके 2, 2 दुणे 4, 2 3 6, 2 चोक 8 आणि 2 5 10। 10 आहेत डायरेक्ट, 8 नंतर काय आहेत? 10। मग आपण 10 घेऊन चालेल का या ठिकाणी? नाही चालणार, कारण 9 मधून 10 वजा होत नाहीत। तर मग आपण एक घर अगोदर जाऊया आणि वरती आहेत 8। 8, 2 एके 2, 2 दुणे 4, 2 3 6 आणि 2 चोक 8, म्हणजे 4 नंबरला आहेत किंवा 4th स्थानी आहेत, म्हणजेच भाग गेला 4, म्हणून वरती लिहिले 4 आणि खाली लिहूया 8, यांची करूया वजाबाकी। म्हणजेच 9 मधून 8 गेले, बाकी राहते 1 आणि आपलं उत्तर, म्हणजेच भागाकार आला 4। 4 हे आपलं उत्तर झालं। आता आपण 2 अंकी संख्येला भागूया। सगळ्यात पहिलं उदाहरण घेऊया, 24 भागिले 2। या संख्येला आपला 2 ने भागायचा आहे, 2 पाडा आपण शेजारी लिहून घेऊया आणि आता आपण 2 ने भागायला सुरुवात करूया। भागाकारामध्ये नेहमी एका वेळेस एकाच संख्येला भागायचं, लक्षात ठेवा। आता 2 ने अगोदर आपण फक्त या 2 भागून घेऊया। मग 2 पाड्यात 2 आहे का? पहा बरं, आहेत। किती नंबरला आहेत? 1 नंबरला आहेत किंवा 1 स्थानी आहे। 2 एके 2, म्हणजे वरती लिहूया 1, खाली लिहूया 2, यांची करूया वजाबाकी। 2 मधून 2 गेले, 0 राहिले। आता वरतून घेतले खाली 4, आता आपला 4 भागायचंय। मग 2 पाड्यात 4 आहे का? बघा बरं, 2 एके 2, 2 दुणे 4 आहेत। 4 किती नंबरला आहेत? 2 नंबरला आहे, म्हणून वरती लिहूया 2, 2 दुणे 4 आणि खाली लिहूया 4, यांची करूया वजाबाकी। म्हणजे 4 मधून 4 गेले, बाकी राहिले 0 आणि आपलं उत्तर आलेलं आहे 12। दुसरं उदाहरण पाहूया। 82 भागिले 2। भागाकारामध्ये 82 भागिले 2, भागाकारामध्ये एका वेळेस एकाच संख्येला भागायचं। आता आपला फक्त 8 भागून घ्यायचंय। मग 2 पाड्यात 8 आहेत का? बघायचं, 2 एके 2, 2 दुणे 4, 2 3 6 आणि 2 चोक 8, 4 नंबरला 8 आहेत, म्हणून वरती 4 लिहिले, 2 चोक 8 आणि यांची करायची वजाबाकी। 8 मधून 8 गेले 0 आणि वरतून घेतले 2। आता 2 पाड्यात 2 आहेत का? आहेत, 1 नंबरला आहेत, 2 एके 2, खाली लिहूया 2,
यांची करूया वजाबाकी। भाग गेला एकाचा म्हणून वरती एक लिहिले, दोनातून दोन गेले शून्य, बाकी आले शून्य आणि आपलं उत्तर आलं 41। दुसरं उदाहरण पाहूया। शेहेचाळीस भागिले दोन, भागाकारामध्ये नेहमी एका वेळी एका संख्येला भागतो, मग दोन ने चार ला भागून घेऊया। दोनच्या बऱ्यात चार आहेत का पहा, बे एके बे, बे दुने चार, भाग गेला दोनाचा, खाली लिहिले चार, यांची करूया वजाबाकी। चार मधून चार गेले शून्य, वरून घेतले सहा, आता सहा ला भागूया, बे एके बे, बे दुने चार आणि बेत्रिक सहा, भाग गेला तीनाचा आणि खाली लिहिले सहा, यांची करूया वजाबाकी। सहातून सहा गेले शून्य, अशा प्रकारे दोन अंकी उदाहरणे देखील आपल्याला सोडवता येऊ शकतात। आता थोडस याही पेक्षा वेगळं उदाहरण पाहूया आपण। 34 भागिले दोन, थोडं वेगळं आहे बा। आता भागाकारामध्ये नेहमी आपण एका वेळी एका संख्येला भागतो, आता तीनला भागून घेऊया, बे एके बे, बे दुने चार, बेत्रिक सहा, तीन आहेत का दोनच्या पाड्यात, नाही, दोन नंतर डायरेक्ट चार होतात, चार हे तीन पेक्षा मोठे आहेत म्हणून चार घेऊन चालणार नाही, म्हणून भाग गेला एकचा, बे एके बे, खाली लिहूया दोन, तीन मधून दोन गेले उरले एक, वरून घेतले चार, झाले किती 14। आता दोनच्या पाड्यात 14 आहे का पाहायचं, मग बोला, बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पाचे दहा, बे सहा 12 आणि बे साते 14, म्हणजे सातव्या स्थानी 14 आहेत, म्हणजे सातचा भाग गेला बे साते 14, खाली लिहिले 14 आणि आता यांची करूया वजाबाकी। चारतून चार गेले शून्य, एकतून एक गेला शून्य, म्हणजेच बाकी राहिले शून्य, उत्तर आले 17। दुसरं एक उदाहरण पाहूया। 57 भागिले दोन, आता भागाकारामध्ये नेहमी आपण एका वेळेस एका संख्येला भागतो, म्हणून आता आपण फक्त पाचला भागून घेऊया, मग दोनच्या पाड्यात कुठे पाच आहे का पहा, बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा, सहा घेऊन चालेल का, नाही, कारण सहा हे पाच पेक्षा मोठे आहेत, त्यांची वजाबाकी होणार नाही, म्हणून आपण एक घर अगोदर जाऊया, तिथे आहेत चार, बे एके बे, बे दुने चार, भाग गेला दोनचा, खाली लिहिले चार, यांची करूया वजाबाकी। आणि पाच मधून चार गेले, बाकी राहिले एक, वरून घेतले सात, झाले 17। आता दोनच्या पाड्यात पहा 17 आहे का, मग बोला दोनचा पाडा, बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पाचे दहा, बे सहा 12, बे सते 14, बे आठे 16 आणि बे नववे 18। 18 हे 17 पेक्षा मोठी आहेत, म्हणून 18च्या अगोदरच हे घर किती आहे, 16, 16 घेऊन चालेल, म्हणजेच बे बे आठे 16, म्हणजे भाग गेला 8चा, बे आठे 16, यांची करूया वजाबाकी। 7 मधून 6 गेला 1 राहिला, 1 मधून 1 गेला 0 राहिला, म्हणजेच बाकी 1 आली आणि उत्तर आले 28। अशा प्रकारे तुम्हाला भागाकार करता येऊ शकतो। आणि एक शेवटचं थोडस वेगळं उदाहरण, ते झाल्यानंतर तुम्हाला भागाकार एकदम सोपा जाऊ शकेल, ते आता आपण पाहूया। 212 भागिले दोन, आता भागाकारामध्ये नेहमी एका वेळेस एकाच संख्येला आपण भागतो, मग सुरुवात करूया, दोन ला भागूया, दोनच्या पाड्यात दोन आहेत का, आहेत, बे एके
एक स्थानी आहे म्हणून एक चा भाग गेला बे एके बे यांची करूया वजाबाकी। दोन मधून दोन गेले शून्य राहिले। आता वरतून घेतला एक। लक्षात घ्या एका वेळेस एकच अंक खाली घ्यायचा, एका वेळेस दोन अंक खाली घ्यायचे नाही। आणि आता ह्या एकाच अंकाला आपला भागून घ्यायचंय। मग दोनच्या पाळ्यात एक आहे का पहा बरं, सुरुवातच दोनापासून होते म्हणजे एक असण्याचा प्रश्नच नाही। मग आपण काय करायचं अशा वेळेस, एकला भाग जात नाही म्हणून आपण भाग देऊ शून्याचा। बे शून्य शून्य, खाली पण लिहायचे शून्य, यांची करायची वजाबाकी। एक मधून शून्य गेला एक राहिले। आता मात्र आपण वरचा दोन अंक खाली घ्यायचा। एका वेळेस एकच अंक खाली घेतो, आता एक तर आपण इथे खाली घेतला आहे, आता दोन खाली घ्यायचे म्हणजे झाले बारा। आता बारा या संख्येला आपल्याला भागायचं आहे, म्हणजेच बारा ही संख्या दोनच्या पाड्यात कुठे आहे ते आपल्याला पाहायचं आहे। मग बोला दोनचा पाडा, बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पाचे दहा आणि बे सहा बारा। सहा नंबरला आहे दो बारा म्हणून सहाचा भाग गेला। आणि खाली लिहूया बारा, यांची करूया वजाबाकी। दोन तून दोन गेले शून्य, एक तून एक गेला शून्य, म्हणजे बाकी राहिले शून्य आणि उत्तर आलं 106। म्हणजेच 106 अधिक 106 हे 212 होतात। म्हणजे 212 पण दोन समान भाग केलेले आहेत। अशा प्रकारे भागाकार करणं फार सोपं आहे। तुम्ही या उदाहरणांचा पुन्हा पुन्हा सराव करा, पुन्हा पुन्हा हीच उदाहरणे पहा, म्हणजे तुम्हाला भागाकाराचे कोणतेच उदाहरण आडणार नाही आणि अशा प्रकारे तुम्ही भागाकार व्यवस्थित करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।